नमस्कार, मी कविता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल कविताज रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण काकडीपासून मस्त हेल्दी आणि टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी तुम्ही सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्याला किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता। त्यासाठी इथे मी दोन मीडियम साईजच्या काकड्या घेतलेल्या आहेत। काकड्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर काकडीचं वरचं साल न काढता अशा पद्धतीने आपल्याला काकड्या कट करून घ्यायच्या आहेत। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने। तर इथे घेतलेल्या दोन्ही काकड्या स्लाईसमध्ये मी कट करून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने। त्यानंतर सर्व काकडी आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। दोन हिरव्या मिरच्या कट करून यामध्ये घातलेल्या आहेत। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि अगदी थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे। तर पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक असं हे फिरवून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मिक्सरमधून मी याची एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे। कारण काकडीला भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी वापरण्याची गरज नाही, एकदम छान बारीक अशी याची पेस्ट तयार होते। तर सर्व तयार केलेली पेस्ट आता एका मोठ्या ताटामध्ये इथे मी काढून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची आहे, एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा छोटा चमचा इथे धना पावडर घेतलेली आहे। सर्व मसाले आता ह्या प्युरीमध्ये आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे। पोहे खाण्याच्या चमच्याने म्हणाल तर दोन चमचे यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे आणि एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला अर्धच पीठ यामध्ये आपण वापरू, थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे आणि सर्व हे आता पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर हे पीठ जास्त पातळ झालं तर उरलेलंसुद्धा आपण गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करून याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर हे पा, पीठ थोडंसं मला सैलसर वाटतं आहे तर आपण जे अर्ध पीठ साईडला ठेवलेलं होतं गव्हाचं ते सर्व पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचं सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। चपातीला भिजवतो अगदी तसंच। तर हे पा, चपातीला पीठ भिजवतो अगदी तसंच पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे। एक्स्ट्रा पाणी वगैरे अजिबात इथे वापरलेलं नाही आहे। तर पीठ आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता यातला मी अगदी छोटासा पिठाचा गोळा साईडला काढून घेते। तर जेवढा आपल्याला पराठा बनवायचा आहे तेवढंच पिठाचा गोळा इथे मी काढून घेतलेला आहे। पोळपाटावर थोडंसं गव्हाचं पीठ लावून आपल्याला हे थोडं लाटून घ्यायचं आहे। आपण अगदी चपाती लाटतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा देखील लाटून घ्यायचा आहे। थोडंसं लाटून झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तेल लावून झाल्यानंतर फोल्ड करून पुन्हा त्याला तेल लावायचं आहे म्हणजे पराठा छान फुलतो आणि छान त्याला लेयर पडतात। पुन्हा थोडंसं याला गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि आता आपण हे लाटून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये हे पराठे तयार करून घेऊ शकता। तर आपण चपाती लाटतो सेम त्याच थिकनेसमध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। जास्त जाड देखील नाही आणि खूप पातळ देखील नाही। तर हे पा, अशा पद्धतीने मी इथे हा पराठा लाटून घेतलेला आहे। आता आपण हा भाजून घेऊ। तवा इथे चांगला गरम करून घेतला आहे हाय फ्लेमवर। आता आपल्याला हा पराठा मस्त दोन्ही साईडने छान असा भाजून घ्यायचा आहे। पलटी करून घेऊ आणि थोडंसं साईडने यावर तूप घालून घेणार आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा इथे वापरू शकता। तर हे पा, मस्त दोन्ही साईडने छान असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघू शकता मस्त तो फुलतो देखील आणि अगदी मऊ आणि सॉफ्ट हे पराठे बनवून तयार होतात। हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे। झटपट तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा हे पराठे बनवून देऊ शकता। चवीला अगदी मस्त लागतात। तर हे पा, इथे दोन्ही साईडने मी हा पराठा भाजून घेतलेला आहे। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने मी अजून एक पराठा इथे तयार करून घेते। तुम्ही हा पराठा दह्यासोबत, लसणाच्या चटणीसोबत, शेंगदाण्याची चटणी, कुठल्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत एन्जॉय करू शकता। चवीला अगदी मस्त लागतो। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।